नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये। माझं नाव आहे विशाल उजाटे, कसे आहेत तुम्ही सर्व। तो मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ देखील खास असणार आहे, कारण की भरपूर लोक आता BS6 ज्या गाड्या आहेत, बाईक असेल किंवा स्कूटर असेल, आजचा आपला विषय हा बाईक आणि स्कूटरबद्दल असणार आहे। भरपूर लोक BS6 टेक्नॉलॉजी ज्या गाड्या आहेत ते वापरत आहे, कारण की तुम्हाला माहिती असेल 1 एप्रिल 2020 आपल्याकडे BS6 जे नॉर्म्स आहेत ते लागू झालेले होते सर्व वाहनांमध्ये। तर आपण ज्यावेळेस BS6 गाडी चालवत आहोत, कुठली असेल, बाईक किंवा स्कूटी असेल, तर याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, कारण की भरपूर असे इलेक्ट्रॉनिक जे आहेत ते बाईकमध्ये किंवा तुमची स्कूटर असेल, स्कूटी असेल, याच्यामध्ये ॲड झालेले आहेत। आणि ह्या 5 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही BS6 कुठली जरी गाडी चालवत असाल, त्यावेळेस या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुमच्या गाडीचं जे लाईफ आहे ते खूप चांगलं राहील। कारण की ज्यावेळेस BS4 जर पाहिलं तर गाडीमध्ये कार्बोरेटर होता, आणि ह्या कार्बोरेटरमुळं गाडीला कुठलाही प्रॉब्लेम येत नव्हता। बेसिकली फ्युल यायचं, फ्युल कार्बोरेटर थ्रू इंजिनमध्ये जायचं, आणि कधी फ्युल संपलं, बॅटरी डेड झाली, तरी देखील कार्बोरेटर हा रेग्युलरली काम करत राहायचा। पण आता काय झालं की ज्यावेळेस BS6 नॉर्म्स जे लागू झाले, त्याच्यामुळे भरपूर असे इलेक्ट्रॉनिक जे गाडीमध्ये ॲड झालेले आहेत, त्याच्यामध्ये ECU असेल, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे, त्यानंतर भरपूर असे सेन्सर यूज झालेले आहेत, फ्युल पंपसुद्धा त्या ठिकाणी यूज झालेला आहे। तर मी आज तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या की तुम्ही जर अवॉइड केल्या तर तुमच्या गाडीचं जे लाईफ आहे ते खूप असं चांगलं होऊन जाईल, आणि तुम्हाला भविष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर त्यानंतर मित्रांनो, पहिला जो पॉईंट आहे आपला तो आहे, गाडीची बॅटरी कधीही डेड होऊ देऊ नका। म्हणजे पूर्ण बॅटरीची जी म्हणजे बॅटरीची जी एनर्जी आहे ती कधीही कमी होऊ देऊ नका, कारण की काय होतं, गाडीमध्ये जे इलेक्ट्रॉनिक यूज झालेले आहेत ना, हे संपूर्ण बॅटरीवरतीच वर्क करतात। फ्युल पंप असेल, ECU असेल, भरपूर असे सेन्सर आहेत जे की ECU कनेक्ट असतात, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, असं ECU फुल फॉर्म आहे। तर ज्यावेळेस आपण बॅटरी ऑन करतो, त्यानंतर संपूर्ण डाटा आहे हा सेन्सर थ्रू किंवा फ्युल पंप असेल याच्या थ्रू कलेक्ट होणार, ECU जातो, त्यानंतर गाडी जी आहे ती ऑपरेट होते। याच्यामुळं होतं काय की जर तुम्ही बॅटरी जर डेड झालेली असेल तर ऑब्व्हियसली कुठले जे इलेक्ट्रॉनिक आहे ते गाडीमध्ये दिल्याने सेन्सर असेल किंवा ECU असेल हा काम करणार नाही, आणि मग त्यामुळे गाडी देखील स्टार्ट होणार नाही। तुम्ही जर खूप जास्त प्रयत्न केला तर गाडी जी आहे ते म्हणजे गाडीचे इलेक्ट्रॉनिक खराब होण्याचे सुद्धा चान्सेस असतात। त्यामुळं BS6 बॅटरी जी आहे ते लो होऊन देऊ नका किंवा पूर्ण डेड होऊन देऊ नका, त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे मेंटेनन्स आणि सर्व्हिस। तुमच्या गाडीची मेंटेनन्स आणि सर्व्हिस जी आहे ती वेळेवर करत जा। BS4 कसं होत होतं, लोक 5,000-10,000 किलोमीटरपर्यंत टू व्हीलर म्हणजे चालवत होते, आणि ज्यावेळेस कधी काही प्रॉब्लेम आला, इंजिनमधून आवाज यायला लागला, पूर्ण गाडीच बंद पडली, त्यानंतर कुठे आपण मेकॅनिकला जाऊन दाखवत होतो, आणि त्या ठिकाणी सुद्धा एक कमी पैशामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुमचं ते BS4 कुठलीही जरी गाडी असेल, टू व्हीलर आपण बोलत आहोत, तर ती व्यवस्थित होऊन जात होती। पण आता काय झालं की BS6 अशा काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत जे की इलेक्ट्रॉनिक आहेत, आणि बेसिकली BS6 हे कशासाठी आलेलं आहे की जे आपले फ्युल नॉर्म्स आहेत, म्हणजे जे प्रदूषण करणारे वायू आहेत जे की आपल्या एक्झॉस्ट सायलेन्सरतून बाहेर पडतात, तर याला कंट्रोल करण्यासाठी BS6 जी टेक्नॉलॉजी आहे ती आलेली आहे। तर तुमच्या गाडीचं जर तुम्ही वेळेवर मेंटेनन्स वगैरे करत राहिले, सर्व्हिसिंग करत राहिले, तर कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या गाडीला येणार नाही। पण BS6 तुम्ही जर कंटिन्युअसली चालवत राहिले, त्यानंतर कधी काय काळी काही प्रॉब्लेम आला, त्यानंतर तुम्ही सर्व्हिस स्टेशनला जर घेऊन गेले, तर अशा वेळेस तुमच्या खिशाला मोठा भुर्दंड देखील पडू शकतो। त्यामुळे ही गोष्टसुद्धा नक्की लक्षात ठेवा, तुमच्या टू व्हीलर असेल ना त्याला वेळेवर सर्व्हिस करत जा। एक सर्व्हिस मॅन्युअल असतं आपल्या गाडीसोबत आलेलं, त्याच्यामध्ये सर्व डिटेल माहिती असते, जर ते असेल तुमच्याकडे तर ते एकदा नक्की वाचा, जेणेकरून गाडीचं लाईफ जे आहे ते तुमच्या एकदम व्यवस्थित राहील, आणि गाडीचा मेंटेनन्स आणि गाडीची सर्व्हिसिंग ही वेळेवर करत जा। त्यानंतर मित्रांनो, 3 क्रमांकाचा जो पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, गाडीमध्ये तुम्ही जी फ्युल लेवल ठेवतात, म्हणजे पेट्रोल टाकत आहात गाडीमध्ये, तर ती कायम जास्त ठेवा। आता तुम्ही BS6 ज्यावेळेस गाडी घेण्यासाठी जातो, भरपूर जे बाईकचे शोरूमवाले असतील ते तुम्हाला सांगत असतील 3 लिटर 2.5 लिटर हे जे पेट्रोल आहे हे गाडीमध्ये ठेवा, आणि नक्कीच ते देखील हे का सांगत आहे, कारण की गाडीमध्ये ECU इलेक्ट्रॉनिक जे इक्विपमेंट आहे ते भरपूर जास्त प्रमाणात यूज झालेले आहे। BS6 FI टेक्नॉलॉजी आहे, फ्युल इंजेक्शन, आणि याच्यामध्ये एक फ्युल पंपसुद्धा दिलेला असतो। आता फ्युल पंप हा काम कसा करतो की तो टँकमध्ये असतो, आणि जर त्याच्यामध्ये फ्युल जर कमी झालं तर तो ऑपरेट होण्यासाठीसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि अशा वेळेस तुम्ही कायमच जर फ्युल लेवल कमी ठेवत राहिले, म्हणजे 1/4 लिटर 1/4 लिटर असे जर पेट्रोल ठेवलं, तर फ्युल पंप हा खराब होण्याचे चान्सेससुद्धा असतात। तर त्यामुळे आणि फ्युल पंपचा जो खर्च आहे तो देखील महाग असतो, त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल असेल ना
तर ते टँकमध्ये 1.5 ते 2 लिटर हे पेट्रोल ठेवाच. आता डिपेंड ऑन तुमची बाईक जर मोठी असेल, स्पोर्ट बाईक असेल, तर अशा याच्यामध्ये सुद्धा थोडं जास्त पेट्रोल ठेवा. पण जर रेग्युलर आपले स्प्लेंडर, स्कूटी वगैरे, ॲक्टिवा वगैरे असतील, प्लॅटिना अशा गाड्या असतील, डिस्कवर, तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲटलीस्ट 1.5 ते 2 लिटर जे पेट्रोल आहे ते ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून जो फ्युल पंप आहे हा खराब होणार नाही. हे मी तुम्हाला BS6 टेक्नॉलॉजीच्या गाड्यांबद्दल सांगत आहे. आणि तुमची BS4 जरी असेल, BS3 असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा फ्युल जे आहे ते व्यवस्थित ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठेही इमर्जन्सी कुठे जायचं असेल तर प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, गाडी जी आहे ते धक्का स्टार्ट करायचं, जो तुमचा म्हणजे BS4 काय होत होतं, भरपूर वेळा गाडी जर बंद पडली तर आपण किकने स्टार्ट करत होतो, इलेक्ट्रिक स्टार्टचा ऑप्शन होता. पण या दोन्हीनी जर नाही झालं तर आपण गिअरमध्ये गाडी टाकत होतो आणि म्हणजे गाडी अशी ढकलत होतो आणि स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर इथं BS6 काय झालं की इलेक्ट्रॉनिक आलेलं आहे, बॅटरी आहे, ECU आहे. आता ज्यावेळेस ECU सर्व काही प्रोग्राम झाल्यानंतर, सर्व सेन्सरकडून डाटा आल्यानंतर इंजिन स्टार्ट होतं, तर अशा वेळेस काय होतं, तुमच्या गाडीची जर बॅटरी वगैरे डाऊन झालेली असेल किंवा गाडी बंदच पडलेली असेल, कुठेच काय ऑपरेट होत नसेल, तर तुम्ही काय करता, धक्का स्टार्ट करण्याचा प्रयत्न करता. तर असं करू नका BS6 इंजिनमध्ये. याच्यामुळं होईल काय माहिती का, की जो फ्युल पंप आहे त्याच्यावरती सुद्धा प्रॉब्लेम, फ्युल पंपमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा तुमची गाडी स्टार्ट होणार नाही, उगाच तुम्ही ढकलताय, तुमचेच कष्ट वाया जाणार आहे. त्यामुळे जर गाडीला काही BS6 प्रॉब्लेम आला तर मेकॅनिकला दाखवा, किंवा जवळ कुठे एखादा जाणकार व्यक्ती असेल तर त्याचा सल्ला घ्या. पण गाडी जी आहे ती धक्का स्टार्ट करू नका, म्हणजे गाडीचं जे लाईफ आहे ते चांगलं राहील. नाही तर BS6 भरपूर आता असे प्रॉब्लेम येत आहेत की लोकांना खर्च जे आहेत ते थोडे वाढलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण थोड्या मनावर घेतल्या आणि त्याची जर काळजी घेतली तर तुमच्या BS6 बाईकला किंवा स्कूटर असेल याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, गाडीच्या इंजिनमध्ये मॉडिफिकेशन टाळा BS6, कारण की तुम्ही जर पाहिलं तर BS4 भरपूर लोक गाड्यांमध्ये खूप मॉडिफिकेशन करत होती, म्हणजे फ्युलची जी लेवल आहे ती वाढत होती इंजिनमध्ये, त्यामुळे इंजिन खूप असं चांगलं पॉवरफुल होत होतं, कार्बोरेटरमध्ये भरपूर असे छेडछाड करत होते. तर BS6 काय आले, इलेक्ट्रॉनिक ऑब्व्हियसली याचे ECU आहे आणि हे सर्व एक प्रोग्राम सेट केलेला असतो, आणि याच्यामध्ये तुम्ही जर काही छेडछाड केली तर भरपूर असा मोठा खर्च येतो गाडीला होऊ शकतो, गाडी बंद देखील पडू शकते. भरपूर लोक सायलेन्सर चेंज करतात, त्यानंतर गाडीचा आवाज वाढवण्यासाठी भरपूर असे इंजिनमध्ये सुद्धा चेंजेस करतात, तर ह्या गोष्टी करण्यापासून तुम्ही टाळा. हा कार्बोरेटरमध्ये जर तुमची गाडी असेल BS3 कार्बोरेटर असतो, तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होत नव्हता, भरपूर असे मॉडिफिकेशन तुम्ही इंजिनमध्ये करू शकत होते. पण BS6 पूर्ण इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे, त्यामुळे हा एक प्रोग्रामच सेट केलेला असतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करण्यापासून आहे नक्कीच वाचलं पाहिजे. त्यामुळे BS6 तुमची बाईक किंवा स्कूटर, स्कूटी असेल तर याला खूप अशी चांगली लाईफ जी आहे ते भेटणार आहे. तर मित्रांनो, हाच माझा एक पॉईंट होता की BS6 जर तुमच्याकडे कुठली बाईक वगैरे असेल, स्कूटी असेल, तर तुम्ही कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. बाकी ओव्हरऑल तुम्ही जर आधीच या सर्व सांगितलं आहे ते जर फॉलो करत असतील तर कुठलाही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित गाडी चालवा. आणि गाडीमध्ये जे तुम्ही फ्युल टाकत आहात, जे पेट्रोल टाकत असाल, ते पेट्रोल पंपावरती व्यवस्थित टाका. भेसळयुक्त पेट्रोल जे आहे ते यूज करू नका तुमच्या बाईकमध्ये, त्याच्यामुळे सुद्धा इंजिनवरती ताण येऊ शकतो आणि इंजिन खराब देखील होऊ शकतं. आणि गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत जा. आणि मेन गोष्ट, तुम्ही जर बाईक चालवत असाल तर तुम्ही हेल्मेट हे घालायलाच पाहिजे, कारण की काय होतं आहे, सध्या जर रोड पाहिले, रोड कंडिशन खूप असं ट्रॅफिक आहे, भरपूर ठिकाणी अपघात देखील होतात, त्यामुळे हेल्मेट हे खूप अत्यावश्यक गोष्ट आहे, त्यामुळे हेल्मेटसुद्धा नक्की घाला. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर विशाल विदाटे ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम आयडी आहे, त्या ठिकाणी मी सर्वांशी कनेक्ट असतो, त्या ठिकाणी मला फॉलो करा आणि तुमचे प्रश्न विचारा. खूप खूप धन्यवाद.